कविता धारणी आणि तेजल गांधी या दोघींना नवीन वर्षाचं जंगी स्वागत करायचं होतं, पण त्याआधीच त्यांच्यावर काळानं झडप घातली आहे. मोजो रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत दोघींचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रामनाथ कोविंद जी भी हमारे दुख में सहभागी होवे, चाहे नरेंद्र मोदी जी सहभागी होवे, चाहे प्रकाश मेहता जी हमारे दुख में सहभागी होवे, हमारा आदमी वापस नहीं आ सकता, हमारा आदमी वापस नहीं आ सकता, हमारा आदमी वापस नहीं आ सकता. हा आक्रोश आहे कविता धरणी आणि तेजल गांधींच्या मामांचा. अगदी पंतप्रधान आणि राष्ट्रपती सांत्वनाला आले तरी आमच्या मुली परतणार आहेत का, असा बोचरा सवाल त्यांनी केलाय. कविता पियुष धरणी आणि तेजल गांधी घाटकोपर पूर्वेला गरोडी या नगरात राहणाऱ्या ह्या आत्ते बहिणी नव वर्षाचं स्वागत करायला धरणी आणि गांधी कुटुंबीय पाचगणीला जाणार होतं. त्याच पाचगणी ट्रीपचं नियोजन करण्यासाठी कुटुंबातील 7 सदस्य कमला मिलमधल्या हॉटेलमध्ये जेवायला गेले. त्याचवेळी तिथं भीषण आग लागली. मोजो हॉटेलला आग लागल्याचं कळताच सर्व कुटुंबीय जागा मिळेल तिथून जीव वाचवण्यासाठी सैरावेरात धावत सुटले. तेजल आणि कविताही धावल्या. बाहेर आगीचे लोट उसळत असल्यानं त्या स्वच्छता गृहात शिरल्या. कवितानं तिथून आपला नवरा पियुष ह्याला फोन करून आगीत अडकल्याची माहिती दिली. दुर्दैवानं हे त्यांचं शेवटचं संभाषण ठरलं. वो लोग टॉयलेट में फंस गए थे और बाकी की जो भतीजी थी वो उन लोग को ढूंढ रही थी, तो उन लोगों ने कोशिश की तो अंदर से फोन करके उन्होंने घाटकोपर फोन किया था और घाटकोपर वाले को पता चला कि वो लोग फंस चुके हैं. त्यांच्या कुटुंबातले बाकीचे सदस्य दैव बलवत्तर म्हणून बचावले. त्यांच्यापैकी आणखी एक जण भाजल्यानं जखमी झालीय. त्यांच्या कुटुंबातले बाकीचे सदस्य दैव बलवत्तर म्हणून बचावले. त्यांच्यापैकी आणखी एक जण भाजल्यानं जखमी झालीय. ह्या घटनेमुळे स्थानिक नागरिकही हळहळ व्यक्त करतायत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. जरूर मानता हूं कि वी हैव टू टेक सम स्ट्रिक्ट एक्शन. ओनर तो बरोबर है, बट साथ में बीएमसी ऑफिसर्स, फायर डिपार्टमेंट ऑफिसर्स, दोज हु आर कंसर्न पीपल, उनको सस्पेंड करना ही चाहिए, उनको पर एक्शन लेनी ही चाहिए, वरना ये देश ऐसे ही चलते रहेगा. या आगीच्या घटनेची चौकशी होईल, संबंधितांवर साधक बाधक कारवाई देखील होईल, पण कविता आणि तेजलचा गेलेला जीव काही परत येणार नाही आणि हेच खरं वास्तव आहे. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.